माध्यमिक शाळा असतील, उच्च माध्यमिक शाळा असतील आणि सर्व प्रकारची वरिष्ठ महाविद्यालय कॉलेजमध्ये ही पदं वर्षानुवर्षे रिक्तात। आज गणितासारख्या, इंग्रजीसारख्या, विज्ञानासारख्या महत्त्वाच्या विषयाला शिक्षक नाहीत, रिटायर्ड दरवर्षी लोक होतात, त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे आणि त्यामुळं ताबडतोब ही सर्व रिक्त पदं भरावीत अशी वारंवार आम्ही शासनाकडे मागणी करतो आहे। परंतु शासन फक्त पदं भरणार अशा प्रकारचं उत्तर त्या ठिकाणी देत आहे, परंतु प्रत्यक्षात कारवाई मात्र त्या ठिकाणी झाली नाही। आज ही पदं भरती करण्यासाठी TET परीक्षा घेण्यात आली, न्यायालयानं 5 तारखेला 5 मार्चला हा निकाल लावावा असे निर्देश दिलेले होते, परंतु त्याला सुद्धा केराची ठोकली दाखवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। आज 23 तारीख आहे पण अद्यापर्यंत या TET परीक्षेचा निकाल लागलेला नाही, त्यामुळे पुन्हा एकदा ही परीक्षा वादात जाणार का, पुन्हा याच्यामध्ये घोटाळे होणार का अशा प्रकारची शंका राज्यातल्या हजारो नवीन जे उमेदवार शिक्षक होऊ पाहतात त्यांच्यापुढे निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे या राज्यातल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, त्यांना शिक्षक शिकवायला मिळाले पाहिजेत, किमान येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून तरी हे शिक्षक मिळावेत यासाठी, त्याचबरोबर राज्यातल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना मिळावी यासाठी, त्याचबरोबर वरिष्ठ महाविद्यालयात ते विनादान तत्वावर दिलेले आहेत त्यांचा सुद्धा कायम शब्द काढला पाहिजे। ज्या पद्धतीनं आम्ही वारंवार पाठपुरावा करून प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांचा शब्द शासनानं काढला आणि त्यांना टप्प्याटप्प्यानं अनुदान दिलं, त्याच पद्धतीनं वरिष्ठ महाविद्यालयाला सुद्धा कायम शब्द काढून अनुदान द्यावं या मागणीसाठी आज आम्ही पायऱ्यावरती धरणे आंदोलन त्या ठिकाणी केलेलं आहे। परंतु सरकारच्या वतीनं फक्त आश्वासन दिलं जातं, परंतु हे शिक्षणातले महत्त्वाचे प्रश्न आज सगळ्यात मोठा, शेवटी विद्यार्थी हा आमचा केंद्रबिंदू आहे, विद्यार्थी आमचं दैवत आहे, विद्यार्थी आहे म्हणून शाळा आणि शाळा आहे म्हणून आम्ही आहोत याची जाणीव आम्हा सर्व शिक्षक आमदारांना, पदवीधर आमदारांना आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळावं यासाठी तातडीनं शिक्षकाचे असतील, प्राध्यापकाचे असतील, प्राचार्याचे असतील ती 100% पद भरती शासनाने केली पाहिजे ही मागणी आमची राज्य सरकारकडे त्या ठिकाणी आहे। बाकी प्रश्न लागतील त्यासाठी आम्ही लढत राहू, परंतु विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आज इंग्रजी, विज्ञान, गणित यासारखे विषय दुसरा विषय शिक्षक शिकवू शकत नाही, कारण त्याला स्पेशलायझेशनचा शिक्षक पाहिजे आणि म्हणून साठी मराठीचा नसेल तर कदाचित हिंदीचा माणूस पुस्तक वाचून शिकू शकेल, परंतु गणित, इंग्रजी, विज्ञान सारख्या महत्त्वाच्या विषयाचे शिक्षक आज नियत वयानुसार दरवर्षी सेवानिवृत्त होतात, ही संख्या हजारोंच्या घरात आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आम्ही प्रमुख मागणी या ठिकाणी करून लढतो आहोत। जनसामान्यांचं सरकार हे फक्त फसवा घोषणा आहेत। आज प्रत्यक्षपणानं आपण पाहतो गारपीट होऊन आता जवळपास 15 दिवस झाले, परंतु राज्य सरकारनं अजून पंचनामे सुरू केलेले नाहीत, मदतीबाबतचं आज अधिवेशन संपत आहे तरी कुठली घोषणा त्या ठिकाणी ठोसपणाने केली नाही। आज शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, आज शेतकऱ्यांना हे त्या ठिकाणी पानं पुसण्याचं काम केलं तर मला वाटतं की शिक्षणातले प्रश्न या ठिकाणी असेच कायम राहतील अशा प्रकारची शंका आमच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे। मुख्यमंत्र्यांची आज आम्ही परत सर्वजण 4 वाजता माननीय मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, विनंती करणार आहोत, ते काय उत्तर येत आहे बघूया। टेक्निकल एज्युकेशन आणि स्किल्स ओरिएंटेड विद्यार्थ्यांना शिक्षण भेटावं याबद्दल आपले काही विचार आहेत का? हो, तंत्र शिक्षणामुळं विद्यार्थ्याला स्वतःच्या पायावरती उभारण्यासाठी सुद्धा एक कौशल्यपूर्ण शिक्षण देण्याचं काम राज्य सरकारच्या वतीनं होत आहे, परंतु हे तंत्र शिक्षण देण्यासाठी सुद्धा आज शिक्षक नाही आहेत। आज ITI रिक्त पद आहेत, आज पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्ये रिक्त पद आहेत, त्यामुळे तांत्रिक शिक्षण हे दुसरे शिक्षक शिकवू शकत नाहीत, कारण ते टेक्निकल शिक्षण आहे, त्यामुळे त्याच विषयात प्रांगणगत असलेला शिक्षक तिथं पाहिजे आणि म्हणूनसाठी सुद्धा आम्ही सरकारकडे मागणी करतोय की सर्व खात्यातील ते टेक्निकल असो, ITI असो किंवा जनरल कॉलेजमधले असो, शाळामधले असो, ही सगळी शिक्षकांची पदं 100% भरली पाहिजे। परंतु हे टेक्निकल एज्युकेशन देताना महाराष्ट्रामध्ये हा फोकस केला जातो 10वीनंतरच्या विद्यार्थ्यांवरती, परंतु जर आपण बाकीच्या देशांच्या तुलनेत जर अभ्यासक्रम बघितला तर हा अभ्यासक्रम 1 ते 10वी या वर्गापर्यंत येणं गरजेचं आहे, तर याबद्दल आपले भविष्यातले काय विचार आहे? आम्ही त्यासाठी सरकारकडं शेती हा विषय सुद्धा शालेय शिक्षणमध्ये समाविष्ट करावा, अभ्यासक्रमात समाविष्ट करावा
कारण आपला कृषी प्रधान देश आहे, महाराष्ट्र हा कृषी क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे। आज नवीन नवीन तंत्रज्ञान शेतीमध्ये येत आहे, त्याचा उपयोग करून आज शेतकरी स्वतःच्या पायावरती नवतरुण उभा राहतात आणि म्हणून येणाऱ्या नव्या पिढीला सुद्धा शेतीचं ज्ञान मिळावं यासाठी शेती हा विषय कंपल्सरी करावा, सक्तीचा करावा, ही पण मागणी आम्ही राज्य सरकारकडे लावून धरलेली आहे। त्याचबरोबर आज या ठिकाणी आपण ज्याचा उल्लेख केला, 8वीपासून आता स्किल एज्युकेशन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने आणि राज्य सरकारच्या माध्यमातून घेतला जातोय, पण त्याची 100% अंमलबजावणी होत नाही। ती झाली पाहिजे किमान जे प्रायमरीच्या वर जे अपर प्रायमरी आणि माध्यमिक शाळांचं आहे त्यांना त्या ठिकाणी शिक्षण मिळाल्यावर निश्चितपणाने फायदा विद्यार्थ्यांना होऊ शकेल।